मराठों ने जिस तरह हमारे 5000 सिपाहियों के सिर कलम किए थे, उसी तरह हमारे फतेह का जश्न भी हम मराठों का कत्लेआम करके मनाएंगे। म्हणजे आपण आपल्या घरी कधीच जाऊ शकणार नाही का? आखिर में गुलामी है, मरना तो पड़ेगा। ज्याच्या खांद्यावर हा हिंदवी स्वराज्याचा भगवा आहे तो कधी गुलामीत राहणार नाही, आणि कुणाला राहू भी देणार नाही। वाह, क्या खुशबू आहे हिंदुस्तान की। ज्या मातीत साधं गवताचं पातळ उगून येत नाही अशा मातीत जन्म घेतलायस तू। आज तुझी नाही आम्ही गुलामीची नाळ कापली असं समज। खुद अपने घुटनों के बल झुकोगे या खड़े खड़े काट दो? एक वे अंगातल रगा संपल पण मनगळातली रग नाही संपणार अंबाजीची। जर वेळ पडली ना तर चुली मोर्चा फुकणीची पण तलवार करू। गुलामीची लाकड पेटवून स्वराज्यासाठी होळी साजरी करायची आता, आणि त्या पेटलेल्या होळीतच जाफर अली नावाचा रावण जाळायचा। पानीपतातली जखम ठिणगी होऊन जणू वणवा पेटला या भर वाळवंटात। मराठी मातीतले पोरींना इतके हलक्यात घ्यायचं नाही सुभेदार। विश्वास और हथिया दोनों पानीपत के जंग में तुम खो चुके हो, बचा क्या है तुम लोगों के पास? ही सफेद रेती गनिमाच्या रक्तानं इतकी लाल करू की येणाऱ्या पिढ्या ध्यानात ठेवतील की मराठ्यांच्या औलादी इथं येऊन